वायरस ने सिखा दिया हेल्दी लाइफ कितनी महत्वपूर्ण है। आपके फिटनेस और अच्छी हेल्थ के लिए आज ही ज्वाइन कीजिए एबीएस जिम, जहां है वेल इक्विपाइड इक्विपमेंट्स के साथ सर्टिफाइड ट्रेनर्स और डाइटिशियन। पूरी सुरक्षा और हाइजीन के साथ एबीएस फिटनेस एंड वेलनेस फिर से आपकी सेवा में शुरू है, खांडे सेंट्रल मॉल जलगांव। नमस्कार, मी गौरी, आपण पाहतात इंडिया अब तक न्यूज मराठी। मी उभे आहे जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये। सड़क सुरक्षा जीवन रक्षा जिल्हा रस्ता सुरक्षा समिती 32वा रक्षा सुरक्षा अभियान 2021 याचा आज उद्घाटन समारंभ या ठिकाणी पार पाडण्यात आलेला आहे। जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पाडण्यात आला। या ठिकाणी सरकारी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते, सोबतच वाहनधारक व वाहन चालकसुद्धा या ठिकाणी उपस्थित होते। जळगाव जिल्ह्यात 18 जानेवारी ते 17 फेब्रुवारी 2021 या कालावधीत 32वे रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात येणार आहे। या अभियानाचे उद्घाटन जिल्हा रस्ता सुरक्षा समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या हस्ते सोमवारी जिल्हा नियोजन भवन येथे करण्यात आले। या कार्यक्रमात समितीचे सदस्य तथा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर बी एन पाटील, पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रवीण मुंडे, जळगाव शहर महानगरपालिकेचे आयुक्त सतीश कुलकर्णी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता प्रशांत सोनुणे, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक चंद्रकांत सिन्हा, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही, यंत्र अभियंता तथा विभाग नियंत्रक श्रावण सोनवणे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर नागोजीराव चव्हाण, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोळके यांची प्रमुख उपस्थिती होती। या अभियानाच्या कालावधीत परिवहन विभाग व शहर वाहतूक शाखा यांच्या वतीने वाहन चालकांमध्ये जनजागृती करण्यासाठी सडक सुरक्षा जीवन रक्षा हे ब्रीदवाक्य घेऊन विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले व गाण्याच्या माध्यमातून वाहतूक सुरक्षेचं महत्त्व पटवून देण्यात आलं। गाण्यासोबतच जिल्हा नियोजन भवनच्या बाहेर हेल्मेटचं महत्त्व व नियमांचं पालन न केल्याने होणाऱ्या अडचणी व मृत्यू यांचं महत्त्व पटवून देत जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्यासह इतर अधिकाऱ्यांसमोर पथनाट्य सादर करण्यात आलं। केंद्र शासनाच्या आणि राज्य शासनाच्या सूचनेनुसार आजपासून राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानाची सुरुवात झालेली आहे। आज या अभियानाच्या उद्घाटन प्रसंगी माननीय जिल्हाधिकारी महोदय, माननीय पोलीस अधीक्षक महोदय यांनी ती हजेरी लावली, त्यांनी त्या विषयी संबंधित सर्वांना मार्गदर्शन केलेलं आहे। आजपासून अभियान हा 30 दिवस राबवण्यात येणार आहे। हा अभियान 18 जानेवारी ते 17 फेब्रुवारीपर्यंत असा 30 दिवसाचा असणार आहे। या 30 दिवसाच्या अभियानांतर्गत आम्ही बरेचसे कार्यक्रम आयोजित करणार आहोत, त्याअंतर्गत आम्ही बऱ्याचशा मोहिमा घेणार आहोत, त्यामध्ये हेल्मेटचं महत्त्व लोकांपर्यंत कसं पोहोचता येईल त्याबद्दलसुद्धा आम्ही बरेचसे उपक्रम राबवणार आहे। या सप्ताहांतर्गत या अभियानांतर्गत आम्ही जे काही चालक आहे चालकांना उजळणी प्रशिक्षण, जे काही ट्रक ड्रायव्हर आणि बस ड्रायव्हर असतील त्यांनासुद्धा उजळणी प्रशिक्षण, जे एस टी महामंडळाचे जे काही चालक आहे त्यांनासुद्धा एक कार्यशाळेच्या स्वरूपात आम्ही त्यांना मार्गदर्शन करणार आहे। जे काही ट्रॅक्टर ट्रेलर जे विना रेडियम टेपचे चालतात त्यांनासुद्धा रेडियम टेप लावण्याची मोहीमसुद्धा आम्ही राबवणार आहे। तसेच अपघातग्रस्तांना कशाप्रकारे मदत करावी किंवा 108 क्रमांकाचं कशाप्रकारे आपण मदत घ्यावी याबद्दलसुद्धा आम्ही प्रशिक्षण चालकांना देणार आहेत। या जेवढ्या काही मोहिमा या अंतर्गत राबवणार त्यामध्ये खास करून बेदर कारपणे लेन कटिंग करणारे दुचाकी चालक असो, ट्रिपल सीट असो, हेल्मेट न घालणारे वाहन चालक असो किंवा बेदरकारपणे जे काही वाहन चालवलं जातात त्याबद्दल किंवा खाजगी वाहनातून जे काही प्रवासी वाहतूक केली जाते किंवा मालवा वाहनातून बऱ्याचदा खचखचून प्रवासी भरले जातात या अशा वाहनांसुद्धा कारवाईची आम्ही मोहीम या अभियानांतर्गत राबवण्यात येतात। तर या कार्यक्रमामध्ये सांगण्यात आलं की हेल्मेट आपल्यासाठी किती गरजेचं आहे, वाहन चालवताना आपण काय काळजी घ्यायला पाहिजे, जसं आपण कोरोनापासून वाचण्यासाठी मास्कचा वापर करतो तसंच ॲक्सिडेंटपासून आपल्या डोक्याला दुखापत होण्यापासून आपण हेल्मेटचा वापर करून ती दुखापत टाळू शकतो। जळगावहून जकी अहमदसोबत गौरी, इंडिया अब तक न्यूज मराठी।